नमस्कार, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता उन्हाळा सुरू होत आहे आणि इतकं ऊन लागतं बाहेर आणि आपल्याला थंडगारच खाण्याचं मन होतं, तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे लस्सी रेसिपी। दह्याची एकदम छान आणि सोपी अशी रेसिपी आहे, आपण बाहेरून आल्यानंतर झटपट बनवून पिऊ शकतो। तिथे मी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी एक कप दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकून आपल्याला असं थोडंसं फिरून घ्यायचं आहे। जास्त असं बारीक करायचं नाही, याला मिक्सरमध्ये असं फिरून घ्यायचं नाही, याला मी थोडंसं ग्राइंडरने म्हणजे ते फिरकीने थोडंसं फिरून घेत आहे आणि हलकं असं आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे। आणि मी थंड पाणी टाकत आहे। तुमच्याकडे जर बर्फाचे गोळे असतील तर बर्फ तुम्ही घालू शकता। तर मी इथे थंड पाणी घालत आहे, माझ्याकडे बर्फ नाही अवेलेबल आता, तर म्हणून मी बर्फ घालत आहे आणि जास्त फिरवायचं नाही। त्या दह्याचे थोडे असे असतील तर आपल्याला खायला खूप छान लागतं। अशा प्रकारे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी घालत आहे इथे साखर, मी ही मिक्सरला थोडी बारीक करून घेतलेली आहे आणि ती घालत आहे। ती घालून पण आपल्याला थोडंसं हलक्या हाताने याला फिरवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे साखर याच्यात पूर्ण। आपल्याला जेवढी जास्त गोड किंवा जास्त कमी अशी साखर नाही, क्वांटिटीनुसार आपल्याला तुम्हाला जितकं बनवायचं त्या क्वांटिटीनुसार तुम्ही साखर घालू शकता। आणि आता आपलं रेडी झालेलं आहे लस्सी। खूप मस्त लागते विकतल्या, आपण जे विकत खातो विकतची बाहेर जाऊन तशीच झालेली आहे। खूप छान लागते, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि जे माझ्या चॅनलमध्ये वर नवीन असतील ते माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मी एका कपांमध्ये ह्या दोन कपांमध्ये लस्सी गाळून घेते आणि खूप अप्रतिम झालेली आहे। आणि मी याच्यात आता क्रीम घालून घेते। लस्सी म्हटल्यानंतर क्रीम ही आलीच। मी इथे साई जी असते दुधावरची ती घेतलेली आहे आणि तिला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे बारीक असं फिरवून घेतलेलं आहे। ती घालत आहे, खूप छान लागतं, तुम्ही एकदा घालून बघा आणि ही लस्सी करून बघा। तर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका। अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय।